मागील 2 दिवस भंडारा जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू होती, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून बपेरा गावातील 100 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। हे दृश्य पाहून आपल्याला तलाव किंवा नदी असल्याचा भास होईल, पण ही कुठलीही नदी किंवा तलाव नाही, तर शेतकऱ्यांनी धान लागवड केलेली शेतशिवार आहे। भंडारा जिल्ह्यात 2 दिवस पावसाने चांगलंच झोडपून काढलं। मध्य प्रदेश येथे सुद्धा पावसाची सततधार सुरू असल्याने जिल्ह्यातून वाहणारा वैनगंगा बावनथडी नदीला पूर आले आहे। भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर व मध्य प्रदेश लागून असलेला बपेरा गावाजवळ बावनथडी वैनगंगा नदीचा संगम आहे, त्यामुळे दोन्ही नदींच्या पाण्याने बपेरा गावातील 100 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। दरवर्षी शेतकरी मोठ्या कष्टाने शेती लागवड करतात, पण नदीला पूर येतात संपूर्ण शेती पाण्याखाली जात असते। यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाला माहिती दिली, पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी करावं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। नाव सचिन छगनलाल खंगार, मी एक शेतकरी आहे, बपेरा येथील शेतकरी आहे आणि दरवर्षी बावनथडी आणि वैनगंगा नदीचा पूर हा आमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसत असते। बपेऱ्यातील जवळपास 100 हेक्टर शेती ही दरवर्षी वैनगंगा आणि बावनथडी नदीच्या संगम असल्यामुळे त्याचा बॅकवॉटर हा पूर्ण शेतामध्ये घुसतो आणि मोठ्या प्रमाणात त्याचे नुकसान होते। आम्ही खत कचरा रोवणी आणि शेतीचे धान लावण्यापासून तर कापणीपर्यंतचा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात होत असतो, परंतु प्रशासनाच्या वतीनं ह्या पाणी घुसल्यामुळे आमच्या शेताला कुठलाही नुकसान भरपाई दिलेल्या जात नाही, त्यामुळे हे 100 हेक्टर जे शेतकरी आहेत हे दरवर्षी यामुळे त्रस्त झालेले आहेत आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे, त्यांच्याकडे कर्जाचा डोंगर वाढत आहे, त्यामुळे शेतकरी मोठे हवालदिल झाले आहेत आणि येणारा काळ हा त्यांच्यासाठी खूप घातक ठरणार आहे करिता की प्रशासनाने याच्याकडे विशेष लक्ष देऊन आर्थिक मदत करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकेल। पूर्ण नाव राजेश श्यामराव देशकर, मी राहणार बपेरा येथील रहिवासी आहे, परंतु दरवर्षीप्रमाणे आमच्या बपेरा येथील बावनथडी आणि वैनगंगा नदीचा संगम असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे या नदीला पूर भरपूर प्रमाणात येत आहे आणि त्यामुळे आमच्या बपेरा गावातील जे शेती आहे ते जवळपास 50 ते 60 एकर असल्याप्रमाणे हेक्टर असल्याप्रमाणे ते दरवर्षीप्रमाणे नदीच्या पूर त्यातमध्ये घुसत आहे आणि त्यामुळे कास्तकारांचं खूप मोठा नुकसान होत आहे। तरी पण माझी आणि कास्तकारांतर्फे शासनाला विनंती आहे की शासनाने हे जे भरपाई आहे धानबुडीची हे शासनाने द्यावी, विनंती कास्तकारातर्फे शासनाला विनंती असून। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।